गाड़ी चलानी है साक्षात आपले डोळ्यांनी बघ काय होतंय हलक्यात घ्यायचं नाही आपल्याला झाड नाही संपला वा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आहे नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस आणि मी काढत आहे रांगोळी। तुम्ही अशी वाली रांगोळी कधी काढली आहे का तर सांगा, आता मी तुम्हाला रांगोळी काढते आणि या दिवसाचा महत्त्व सुद्धा सांगते। पूर्वीची एक कथा मानली जाते की नरकासुर नावाचा बलाढ्य राक्षस हा मानव आणि देवी देवतांना खूप त्रास देऊ लागला आणि स्त्रियांना पण पीडा देऊ लागला। त्यांनी राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले होते। हे सर्व प्रकरण कळताच कृष्ण देवतेने नरकासुराला ठार मारले होते। तर ठार मारताना नरकासुराने हा वर मागला होता कृष्ण देवतेला की जो कोणीही या दिवशी स्नान करेल त्याच्यासाठी नरकाचे दरवाजे बंद होतील। त्याच कथेनुसार या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ केली जाते आणि काही रूढी परंपरा मानल्या जातात केल्या जातात। मित्रांनो, आता आपण सेरवर जाणार आहोत गाडीनं आणि माझा व्हिडिओ काढेल खुशी। गाइस, इसको गाड़ी चालू करनी नहीं आ रही, उनसे गाड़ी चलानी है। राजा एक कडू पाण्याचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशीला आम्ही कडू पाण्याचा दिवस म्हणतो आणि या म्हणजे या दिवशी आमच्याकडे स्पेशल भाजी बनवली जाते, ते म्हणजे सुरणची भाजी। सुरण तुम्हाला माहीत आहे का? सुरणची भाजी खूपच टेस्टी लागते, मी तुम्हाला दाखवते। मी आता तळत आहे सुरण, ओरची इकडे तळून झाले आहेत। हाय हाय, सुरण की भाजी खाएंगे आज हम। मी आणि आई हा रोहत आहोत। तर असे घेऊ ना। तोरण बनवून झाला आहे एक समोरच्या याच्यासाठी। आता अजून पानं कमी पडले, संपल्या नाही, झाड नाही संपला व पानं संपले नाही। नाही डाळ कसं आहे, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ सुवाणी। हलक्यात घ्यायचं नाही आपल्याला। पोळ्याचा पोळा खांदा तोडून नाही आणला, आधीच तोडला होता, पहिलेच झाडांना तोडू नये, महाबंदरांनी तोडला होता म्हणून। आपला काही विषयच नाही, आमच्याकडे माणसांना नुकसान करायची संधीच देत नाही, बंदरच करून टाकते सर्व काही नुकसान। झाडांचे फांदे तोडती खरंच, बंदर जेव्हा झाडावरून पडते ना बहुत मजा येते। तुम्ही नसेल बघले तर भगपती व्हिडिओमध्ये बघाल, मी साक्षात आपल्या डोळ्यांनी बघला आहे बंदर पडताना, खूप मज्जा येते। तर मित्रांनो, आता मी चालली शेण आणायला। आमच्या इकडे दिवाळीला म्हणजे सकाळ संध्याकाळ सडा वगैरे मारावं लागते, तर आता शेण पडलं आहे रोडावर, तर तो मी चालली। मम्मी तर गेली आहे समोर।
मी का टाकतो ना हे दुसऱ्यांच्या घरचे कोंबडीचे पिल्लू आमच्या घरी येतात, यांना हकलून काढते मी आता. अरे जा रे हे मूर्खांनो, गेले गेले तर मम्मी त्याने पळ काढला, त्याला जाऊ दे बिचारा मम्मा. अरे उंच भराई नको घेऊ, तुला पंख नाही फुटले अजून. मम्मी तो घाबरला, तो आदरला. ओ हो ओ हो ओ हो, हाय जम हाय जम. आता मी खाताय चकली का विषय काही लपून खाण्याचा नाही आहे, पण रास्ता जरा साफ आहे म्हणून सकाळपासून एवढ्या चकल्या घालल्या. जर पचन दिन झाला ना बस माझीच वाट लागते. पाहुणे याच्या तरी अर्धा डब्बा खाली झाला आहे. काय ना डबल दोन पाहुणे आला आता खाऊ द्या. नाही पण यार एक गोष्ट आहे, खरं जास्त कूल नाही राहू माणसानं. आता मला सर्दी सोडून नाही राहिली, आता का करू. एवढा कूल राहून काय फायदा नाही झाला माझा, डोक्यावर चढली सर्दी. आता मला दिलेला काम करते, कुची धरून चालली मी माझ्या काम करायला, म्हणजे ब्रश धरून चालली. कुची पण म्हणतात यार. आजवर मी असं लिहिणार आहे जो की लिहिण्याचे आधीच. पहिले या पाटीला स्वच्छ नुकलेल्या कापडानी स्वच्छ धुतलेल्या कापडांनी पुसायचं. सोना काढतो हिरे जवाहरात. झालं झालं.